नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन कापूस अनुदान 10 सप्टेंबरपासून वाटप केलं जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे. 10,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मिळणार आहेत हे सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून पुढे समजून येणार आहे. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, या ठिकाणी जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घ्या. जी बैठक घेण्यात आली होती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून, या बैठकीच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घ्या. सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी 5,000 रुपये मदतीचे वितरण करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी महाआयटी व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडवण्यात येऊन येत्या 10 सप्टेंबरपासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश आज झालेल्या बैठकीत देण्यात आले आहेत. या अंतर्गत कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी 1,548.34 कोटी रुपये तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी रुपये असा एकूण 4,194.68 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. आता ही जी निधी आहे, हेक्टरी 5,000 रुपये मिळणार आहे. 2 हेक्टर जर तुमची शेती असेल तर तुम्हाला 10,000 रुपये अनुदान दिलं जाणार आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.